नमस्कार संतोष रत्न पार्क यूट्यूब चैनल वरती सर्वांचं हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रों, मागील व्हिडिओ मध्ये आपण गोष्टीतील बेरीज दोन मधील उदाहरणे कशी सोडवायची पाहिलेलं होतं। पहिलं उदाहरण होतं बघा, गौरीकडे 15 रुपये होते, आईने तिला अजून 26 रुपये दिले, तर आता तिच्याकडे किती रुपये झाले। हे उदाहरण सोडवत असताना आपण काय दिले आहे, काय विचारले आहे आणि काय करूया याद्वारे उदाहरण सोडवलं होतं। उत्तर आलं होतं 41 रुपये। म्हणजे असे अनेक उदाहरण तुम्ही सोडवलेले आहेत। आता आपल्याला पाहायचं आहे खालील बेरजासाठी गोष्टी तयार कर आणि सोडव। तर बघा आपल्याला काय केलं, बेरजाचं उदाहरण दिलेलं आहे, त्यावरून आपल्याला गोष्टी रूपात उदाहरण तयार करायचं आहे। तर कसं करायचं आपण एक उदाहरण पाहणार आहोत गोष्टी रूपात। पहिलं उदाहरण आहे बघा 22 अधिक 37। जसे या ठिकाणी उदाहरण होतं गौरीचं, तसं आपण एखाद्या मुलाचं मुलीचं नाव घेऊन उदाहरण तयार करू शकतो। उदाहरणार्थ बघा आपण याचं उदाहरण करणार आहोत 22 अधिक 37। तर उदाहरण बघा, रामाकडे 22 गोळ्या होत्या, त्याला त्याला मित्राने आणखी बघा आता दुसरं जी संख्या आहे ते आपल्या इथे घ्यायचे 37 गोळ्या दिल्या, तर आता रामाकडे किती गोळ्या आहे। बघा दिलेल्या माहितीवरून आपण उदाहरण तयार केलेलं आहे। एक मी उदाहरण तयार केलं, एखादा विद्यार्थी दुसरं उदाहरण तयार करेल, हे 22 अधिक 37 काय करेल की एका शेतामध्ये 22 गायी होत्या आणि 37 म्हशी होत्या, तर त्या शेतामध्ये एकूण किती जनावरे होती। तिसरं एखादा काय म्हणेल की एका वर्गामध्ये 22 मुले होती आणि 37 मुली होत्या, तर त्या वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती। म्हणजे प्रत्येकाचं उदाहरण वेगळं येणार आहे, लक्षात घ्या। ते आपल्याला तयार करता आलं पाहिजे, अधिकचं चिन्ह आहे म्हणजे एकूण शब्द आला पाहिजे। आता रामाकडे किती गोळ्या आहेत म्हणजे एकूण किती आहेत किती। तर आता आपण उदाहरण सोडूया, काय दिले आहे रामाकडच्या गोळ्या किती आहेत। रामाकडच्या गोळ्या ते आपल्याला इथे लिहायचं, ते आहेत बघा 22। मित्राने दिलेले किती आहेत, मित्राने दिलेल्या गोळ्या आहेत 37। काय करूया बेरीज, कारण काय म्हणजे आणखी दिल्या, तर आता रामाकडे किती गोळ्या आहेत, किती म्हणजे एकूण किती आहेत। तर आता बेरीज करायची, आपल्याला आधी एकमेकाची बेरीज करा। 7 आणि 2 9 आणि 3 आणि 2 5 सूत्र आले बघा, तर रामाकडे आता 59 गोळ्या आहे। तर हे दुसरं उदाहरण आहे 34 अधिक 28, हे तुम्ही करू शकता। उदाहरणार्थ एका गावात 34 मुले शाळेत जातात आणि 28 मुली शाळेत जातात, तर शाळेतील एकूण किती विद्यार्थी शाळेत जातात गावातील, तर 34 अधिक 28 तुम्हाला सोडवता येईल। तिसरं उदाहरण 30 अधिक 19 असं येईल, काय काय येईल व की गजाननने आपल्या शेतामध्ये 30 आंब्याची झाडे लावली आणि 19 मोसंबीची झाडे लावली, तर गजाननने एकूण किती झाडे लावली। तर अशा प्रकारे तुम्ही सर्व उदाहरणे काय करा सोडवायचे आहेत। पान नंबर आहे पहा 51। तर सर्व 6 उदाहरणं तुम्ही वहीत सोडवायचे आहेत आणि तयार करायचे आहेत मी सांगितल्याप्रमाणे।